अंबाझरी पुलिस ने गुप्त सूचना पर गोकुलपेट परिसर के एक फ्लैट में चल रहे जुए अड्डे पर छापामार कार्रवाई की है। प्राप्त जानकारी के अनुसार अंबाझरी पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि गोकुलपेट परिसर के एक फ्लैट में जुआ खेला जा रहा है। जानकारी मिलते ही अंबाझरी पुलिस की एक टीम ने संबंधित फ्लैट पर छापा मारा। इस कार्रवाई में पुलिस ने कुल 6 लोगों को गिरफ्तार किया है। इस फ्लैट में लाखों रुपए का जुआ खेला जा रहा था। पुलिस ने इस फ्लैट से 12,02,840 रुपए कैश और 5 मोबाइल सहित कुल 12,40,000 रुपए का माल जब्त किया है। इस कार्रवाई के बाद पुलिस ये जानकारी निकाल रही है कि ये सभी पहली बार आए थे कि हमेशा ही इस फ्लैट में जुआ खेला जाता है। इस कार्रवाई में फ्लैट मालिक राजेश शाह, अनिके राउत, मुरलीधर अठाव, मोहम्मद अकरम, कमाल जहांगीर और राजेश सहावेव आरोपी हैं। काला मला आमच्या गोपनीय बातमीदारांकडून माहिती कळाली की गोकुळपेट एरियामध्ये एका निवासी फ्लॅटमध्ये जुगार खेळला जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कॅश रक्कम पण आहे। आणि मग त्या टिपच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी रेड छापा कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये शहा नावाच्या इस्माच्या नावावर तो फ्लॅट आहे त्या ठिकाणी एकूण 6 माणसं भेटले जे जुगार खेळत होते। त्यांची नावं सांगायचे झाले तर त्यामध्ये मुरलीधर आढाव, कमल जहांगीर, अब्दुल हबीब, गजेंद्र सहाने आणि अजिंक्य राऊत हे त्या शहाच्या व्यतिरिक्त होते। आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला तासचे पत्ते खेळायचे आणि एक रजिस्टर ज्यामध्ये काही आकडेवारी आणि काही नावं लिहिली होती आणि कॅश आढळलेली आहे। सुमारे 12,02,840 रुपये असं टोटल आमचं त्या ठिकाणी आम्हाला कॅश आढळलेली आहे आणि 5 मोबाईल पण आपण त्यामध्ये जप्त केलेले आहेत त्या सर्व आरोपींचे। असं एकूण 12,39,840 म्हणजे 12,40,000 आसपास रफली मुद्देमाल आपण त्यामध्ये जप्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।